गुणरत्न सदावर्तेंच्या आक्रस्ताळपणामुळे एसटी कर्मचाऱ्यांची चूल बंद होण्याची वेळ आली अशी संतप्त प्रतिक्रिया एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी दिली आहे. कृती समिती म्हणजे सरकारची पाळी कुत्री असल्याची कडवी टीका कर्मचाऱ्यांनी केली आहे. कल्याणमध्ये प्लास्टिक पिशव्यांवरती कारवाईसाठी गेलेल्या सहाय्यक आयुक्त व त्यांच्या पथकावरती एपीएमसी मार्केटमधील व्यापाऱ्यांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी ईडीच्या कारवाईवरून भाजपवरती टीका केली आहे. मी 40 वर्ष तुमच्यासोबत होतो तर चांगला होतो आणि राष्ट्रवादीत गेल्यावरती 1 वर्षात ईडी मागे लावली असं म्हणत त्यांनी भाजपला सुनावलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात दरवर्षी नव्याने सापडणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. 2 दिवसांमध्ये 269 नवे बाधित सापडले असून 75 जण बरे होऊन घरी परतले आहेत. केरळ पोलिसांनी सेक्ससाठी भागीदारांची देवाणघेवाण करणाऱ्या रॅकेटशी संबंधित 7 जणांना अटक केली आहे. रविवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. यात 1,000 रुपयांचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे. भारतीय रेल्वेने घेतलेल्या एका निर्णयामुळे आता रेल्वे प्रवाशांसाठी प्रवास महागणार आहे. रेल्वे स्थानकांच्या विकासासाठी तसेच पूल बांधणीसाठी रेल्वे प्रवाशांच्या खिशाला हात घालण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतला आहे. नेते अभिनेते व्यावसायिक अनेकांवरती केलेल्या धडक कारवाईमुळे गेल्या काही दिवसांपासून चांगल्या चर्चेत असलेल्या ईडीची आता पुन्हा चर्चा होत आहे. मुंबईतील ईडीचं हे ऑफिस आता जिथं शिफ्ट होणार आहे ती जागा गँगस्टर इक्बाल मिर्ची याची आहे. कर्ज व नापिकीला कंडावून शेतकऱ्यानं पत्नीची हत्या करून स्वतःही आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. ही घटना परभणीच्या पालम तालुक्यातील पुणी येथे घडली आहे. उत्तर भारतातील तीव्र थंडीची लाट आता सातत्याने होणाऱ्या बर्फवृष्टीचा परिणाम मुंबईसह महाराष्ट्रातही जाणवू लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यभरात थंडीचा कडाका वाढला आहे. काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांचं ट्विट चर्चेदाय द्वेषाला हरवण्याची हीच वेळ आहे असं ट्विट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राहुल गांधी यांनी केलं आहे. प्रकाश पारकर यांनी आपल्या उपसभापती पदाचा राजीनामा आज दिला आहे. भारतीय जनता पार्टीने उपसभापती पदाचा दिलेला कार्यकाळ पूर्ण होताच प्रकाश पारकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा स्वेच्छेने सभापती मनोज रावराण यांच्याकडे मंजुरीसाठी सुपूर्द केला आहे. देवगड नगरपंचायतच्या निवडणुकीच्या 4 जागांसाठी 12 जण रिंगणात आहेत. गोव्यात निवडणुका जाहीर होतात मोठ्या उलथापालथीनं सुरुवात झाली आहे. मयेचे आमदार प्रवीण झाटे यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. तसेच त्यांनी भाजपचाही राजीनामा दिला आहे. कुणकेरी येथील अपूर्ण रस्त्याच्या कामाबाबत ग्रामस्थांनी तिसऱ्यांदा बेमुदत उपोषण छेडलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 505 कोटींची मागणी शासनाकडे करणार असल्याचं पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं आहे. देशात कोरोना महामारीची तिसरी लाट आली असून सर्वसामान्यांपासून ते अगदी मंत्र्यांपर्यंत सर्वजण कोरोनाच्या विळख्यात सापडत आहे. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना देखील कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात फोटोग्राफर अक्षय माळे या तरुणाने न्यूड फोटोंचं प्रदर्शन आयोजित केलं होतं पण विरोध दर्शवल्याने हे प्रदर्शन बंद करावं लागलं. यामुळे अक्षयने नाराजी व्यक्त केली आहे. नांदेडमध्ये भोकर येथील पोलीस मित्राच्या घरी जेवणाचा कार्यक्रम उरकून नांदेड कडे परत येत होते त्याचवेळी पोलीस कर्मचाऱ्यांच्या कारने रस्त्यावरती उभ्या असलेल्या उसाच्या ट्रॉलीला पाठीमागून धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात 2 पोलीस कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येचा दर मोठा असून कोरोनाची तिसरी लाट आली असल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. मंदिरातील दागिने चोरणाऱ्या टोळीचा बारामती तालुका पोलिसांनी पर्दाफाश केला असून पती पत्नी व मेवणीला अटक केली आहे. आरोपींच्या या टोळीने महाराष्ट्रातील जवळपास 20 ते 25 मंदिरांमध्ये चोरी केल्याची धक्कादायक माहिती तपासात उघड झाली आहे. हरियाणातील फरीदाबादमध्ये सिरियल किलरचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले. या आरोपीने याआधीच आणखी 3 मुलींची हत्या केल्याची कबुली पोलिसांकडे दिली आहे. देशात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवरती केंद्र सरकारनं सोमवारी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना गंभीर इशारा दिला आहे. देशात सध्या फक्त 5 ते 10% रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता आहे. मात्र परिस्थिती झपाट्याने बदलू शकते असा इशारा केंद्र सरकारने दिला आहे. आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी सोने दरात घसरण पाहायला मिळाली आहे. एकीकडे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना निवडणूक आयोगाने 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. याच पार्श्वभूमीवरती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवरती निशाणा साधला आहे. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.